वसई विरार महापालिका निवडणुकीचा फड आता रंगू लागलाय. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी शिवसेना भाजप युती सज्ज झाली असताना काही नवी समीकरणंही यावेळी पाहायला मिळू शकतात. वसई विरार महापालिकेच्या 115 जागांसाठी 14 जूनला मतदान आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी विरुद्ध अन्य पक्ष असंच काहीसं या निवडणुकीचं स्वरूप आहे. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाहता 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला आहे. कदाचित त्यामुळेच आघाडीकडे इच्छुकांचीही भाऊ गर्दी आहे. 115 जागांसाठी क्षितिश ठाकूर, विलास तरे, माजी खासदार बळीराम जाधव, प्रथम महापौर राजीव पाटील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने प्रचंड काम केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सगळ्या जागावर आमचे उमेदवार निवडून यायला पाहिजे. दुसरीकडे ठाकूर यांचे कट्टर विरोधक विवेक पंडित मात्र एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय. अद्याप शिवसेना भाजप युती झाली नसली तरी हे मित्रपक्ष एकत्र येतील अशी शक्यता आहे. अद्याप याची चर्चाच सुरू असली तरी शिवसेनेनं प्रचारही सुरू केलाय. आमच्या विभाग वाईज म्हणजे नवघर माणिकपूर शहर आहे, वसई शहर आहे, नालासोपार शहर आहे, विरार शहर आहे, स्थानिक कार्यकर्त्यांची चर्चा होऊन कुठल्या कुठल्या सीट कोणाला द्यायचं आहे आमची जवळजवळ 90% बोलणी झालेली आहे आणि आशा आहे की आमची युती होईल. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी असा नवा फॉर्म्युलाही वसई विरार मध्ये अस्तित्वात येऊ शकतो. कुठची शक्यता नाकारता येत नाही. आता नुकत्याच झालेल्या TDC बँकेच्या निवडणुकीला अशी आघाडी झालेली आहे आदरणीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचा चेअरमन तिथे आलेला आहे, त्यामुळे कुठचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 29 मे पर्यंत असून यावेळी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यासाठी पालिकेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना फारच कमी वेळ मिळणार असल्यामुळे पुढील काही दिवस वसई विरार मध्ये रणधुमाळी पाहायला मिळेल. प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.